नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये स्पीड न्यूज पाहणार आहोतच, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येते. नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा झालाय. महापौर पदाच्या निवडीवरून हा राडा झालाय. शिवसेना नगरसेविकेच्या पतीला यामध्ये मारहाण करण्यात आलेली आहे. नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये झालेला राडा. महापौर पदाच्या निवडीवरून शिवसेनेचेच दोन गट एकमेकांमध्ये भिडलेले आहेत आणि शिवसेना नगरसेविकेच्या पतीला यामध्ये मारहाण करण्यात आली. अहमदनगरमधली ही मोठी बातमी. शिवसेनेच्या दोन गटांमध्येच हा राडा झालाय. मध्यरात्रीच्या सुमारास हा राडा झाला. नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. साहेबराव, कधी हा सगळा राडा झाला, कारण काय होतं? श्वेता, आज अहमदनगरमध्ये राष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता येते, कारण शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर राष्ट्रवादीचा होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर काल रात्री सायंकाळी 12 ते 12 सुमारामध्ये एका हॉटेलमध्ये भाऊ संपर्क प्रमुख आहे भाऊ गोरेगावकर यांच्यासमोर एक बैठक होती. त्यानंतरच्या काळामध्ये इथे उमेदवार होते नरेश भांगरे यांनीही, त्यांची पत्नी नगरसेविका आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. तसं प्रमुखांना कळवलं होतं मुंबईला. यानंतर काळामध्ये मुंबईमध्ये मिटिंग झाल्यावरती त्यांनी माघार घेतली होती. त्याच्यावरून रात्री पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकंदरीत हा राडा आला असं समजतंय. यापूर्वी अनिल शिंदे आणि संभा कदम हे दोन्ही नगरसेवक आहेत. त्यांच्या दोघांच्याही पत्नी पूर्वी महापौर नगरच्या होत्या. तर त्यांच्यामध्ये आणि हा जो नीलेश भागनगर आहे यांच्यामध्ये बातापात झाली. नीलेश मारहाण केली आहे असं त्यांना इंटरव्ह्यू दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये भाऊ कोरेगावकर यांनाही धक्काबुक्की झाल्याच्या बातम्या होत्या, परंतु भाऊ कोरेगावकर यांच्याशी बोलला असता त्यांनी मला धक्काबुक्की झाली नाही, परंतु भांडणं झालं त्यांनीही मान्य केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणावरती रात्री 2 कोतवाली पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, परंतु अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. एकंदरीत सत्तेच्या याच्यावरती शिवसेनेच्या दोन गटामध्ये तुफान राडा आला आहे. अशा प्रकारे मारहाण करणं हे उचित नाही असं भाऊ कोरेगावकर यांनी सांगितले आहे, परंतु अजून तरी श्वेता या प्रकरणामध्ये कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही. बिल्कुल. आणि महापौर पदाच्या निवडीवरून झालेला हा राडा आहे, मात्र यामध्ये किती जण जखमी झालेत, शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीला मारहाण करण्यात आलेली आहे, त्यामुळे अजूनही गुन्हे जरी दाखल झाले नसले तरी किती वाजता हे सगळं प्रकरण निवळलं, क्या हे शांतता झाली? ह्या सगळ्या प्रकरणावरती रात्री जेव्हा कोतवालीमध्ये हा सगळा राडा गेला त्यावेळेस काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे, परंतु अशा प्रकारे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये तुफान राडा आहे. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर पैशाच्या दबाणगौरव वाढत असेल तर निश्चितच असते काहीतरी घडलं असावं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे राडे होत असतात, परंतु शिवसेनेच्या दोन गटांमध्ये भांडणं झाल्यामुळे याची चर्चेला होत झालेला आहे. यापूर्वीही निवडणुकांमध्ये भांडलं, पण ह्या नीलेश भांगरे जो आहे त्याला दारू पाजण्यात झाली होती. दिवसभर दारू पाजल्यानंतर याला रात्री पैशाच्या वादावरून मारहाण झाल्याचा व्हिडिओ जो आहे तो त्यांचा नीलेश भांगरेचा जो बाईट आहे त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणताय की मला याने दारू पाजली ह्या दोघांनीही आणि नंतर पैशाच्या वादावरून तुझी लायकी नाही, तुला एवढे पैसे का हवे आहेत म्हणून मारहाण केल्याचा आहे. आणि हा आरोप आहे तो गंभीर आहे, त्यामुळे पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल की बाबा नेमकी कशावरून भांडणं आले. कारण जर नीलेश भांगरे यांचं म्हणणं खरं असेल की बाबा पैशाच्या देवाणघेवाणीवर मला मारहाण झालं तर याची दखल वर्ष घेतील का हे पाहावं लागेल. साहेबराव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. महापौर पदाच्या निवडीवरून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये अहमदनगरमध्ये काल रात्री 11:30 ते 12 सुमारास झालेला हा राडा. अजूनही कोणावरती गुन्हे दाखल झालेले नाहीत, मात्र मारहाण झालेली आहे एकमेकांना. शिवसेना नगरसेविकेचे पती असतील किंवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांना देखील धक्काबुक्की झाली.